सर्व शुभ शकुन दशरथजीला होत आहेत. दशरथजी मिथिला नगरीला पोहोचले आणि सुंदर पद्धतीने राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चार भावंडांचा विवाह सोहळा पूर्ण झाला. बोल ना ऐका, सीता तर रामाची झालेली होती, उर्मिला लक्ष्मणजीला दिली आहे, मांडवी भरताला आणि श्रुतकीर्ती नावाची मुलगी शत्रुघ्नाला दिलेली आहे. चार विवाह सोहळे पूर्ण झाले पण मुहूर्त टळून रामाचं लग्न लागलं. का रामाचं लग्न जर मुहूर्तावर लागलं तर राम वनवासाला जाणार नाहीत म्हणून देवतांनीच ते नियोजन केलं आणि राम ललाचं लग्न मुहूर्त टळून लागलेलं आहे. मुहूर्त टळला काही क्षणाचा तर रामाच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास आला. आपलं कितीतरी तास उशिरा लागतं, आपल्या जीवनात काय काय वनवास असेल याचा पण अभ्यास करा. आपला तर वनवासच वनवास आहे आणि लग्नात खूप गडबड असते. आता रामाच्या लग्नाला का उशीर झाला तर रामाच्या लग्नात ब्रह्मदेवच रुसले. आपल्यात पण रुसवे फुगवे असतात ना. एका लग्नामध्ये आजीच रुसली नवरदेवाची. 2024 मध्ये आजीनं कधी रुसायचं नाही बरं आता नातवंडाच्या लग्नात. इथं मायबापाचा विचार करणार, आजीचा कधी विचार करणार आहेत. माझे गुरुवर्य सांगतात आजी कशावरनं रुसली, प्रत्येकानं विचारलं, मुलांना विचारलं, सुनेनं विचारलं, मुलीनं विचारलं, जावायनं विचारलं, आई तू का रुसली, म्हातारीनं कुणाला सांगितलं नाही. शेवटी नातवंड आलं, बाशिंग बांधलेलं, बोहल्यावरचा उतरला नवरदेव, म्हणतो आजी का रुसली तू, सोन्या तुझं तोंड पाहिलं म्हणून मला बरं वाटलं, तुला सांगते, नाही तर कुणाला सांगितलंच नसतं, लग्नच लागू दिलं नसतं. आजी मला सांग का रुसली तू, म्हणे अरे बाबा तुझ्या पित्यानं बापानं मला 5000 पैठणी घेतली पण त्याच्यावर मॅचिंगची चुळीच घेतली नाही म्हणून मी रुसले. आता हे काय रुसण्याचं कारण झालं, म्हणजे कोण कशावरनं काय रुसल सांगता येत नाही. लग्नामध्ये फार तऱ्हा असतात, खूप काही असतं लग्नामध्ये, खूप गडबड असते, गोंधळ असते, काय कुणाचा थाट, काय कुणाचा थाट चाललेला असतो. लग्नानंतर वरात असते, आपल्याकडे असते की नाही काय मला माहीत नाही इकडे सुरलीमध्ये, पण कुठे कुठे असते लग्नानंतर वरात. आणि वरातीला ना रात्रभर पूर्ण असता तो. असंच एक लग्न झालेलं आणि त्या लग्नामध्ये नवरदेव नवरी गाडीमध्ये बसलेले, 10-15-20 मुलं खूप नाचत होते रात्रभर, तो डीजे वगैरे लागलेला होता, गाण्यांचा आवाज रात्रभर वरात. त्या पोराला त्या नवरदेवाला काय वाटलं, काय कुणास ठाऊक, आपल्या नवीन नवरीला म्हणतं पहा ना काय माझ्या घराण्याची किंमत आहे, काय आमची प्रतिष्ठा आहे, काय माझे मित्र रात्रभर नाचतायत. तिनं एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, पोरगी शिकलेली होती, ती ग्रॅज्युएट होती, ने 10वी नापास होत, पण कसा जोडा लावला काय कुणास ठाऊक. तिनं 2-4 वेळा ऐकलं. ती म्हणते मालक मला माहिती आहे की तुमचे मित्र खूप नाचतात रात्रभर, पण ते कशामुळे नाचतात ना ते पण मला माहिती आहे. म्हणे का, तुम्ही त्यांच्यासाठी 500 रुपये खर्च केलाय म्हणून ते रात्रभर नाचतायत. पण ती एवढं बोलून थांबली नाही, ती म्हटली मालक तुम्ही 500 रुपयावर यांना रात्रभर नाचवताय, माझ्या बापानं तुम्हाला 5 लाख रुपये हुंडा दिलाय, मी आयुष्यभर तुम्हाला किती नाचवल याचा पण अभ्यास आजच करा, याचा पण विचार करायचा. खरं तर माझ्या ताईदादांना या रामकथेतून मी सांगेन तुम्हाला सगळ्यांना, तसा आता हुंडा प्रथा मुलीच मिळणार म्हणून हुंडा हा विषय आता खूप कमी झालेला नाही म्हटलं तरी चालेल, पण हुंड्यापेक्षाही मुलीच्या संस्काराला प्राधान्य द्या. तिच्या माहेरची लोक किती हुंडा देत आहेत हे महत्त्वाचं नाही, त्या मुलीला चांगले संस्कार किती आहेत, शिक्षणासोबत तिच्या संस्काराला पहा. आणि ते संस्कार पाहत असताना तिला ज्ञानोबाराय तुकोबाराय कळतात का, तिला गाथा ज्ञानेश्वरी कळते का, ज्या मातीमध्ये जन्म झाला या मातीला मुघलांपासून ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज तिला कळतात का, हे त्या मुलीला अगोदर पहा, तिला विचारा. तिला जर छत्रपती शिवाजी महाराज कळत असतील, तिला जर याच मातीतले ज्ञानोबाराय तुकोबाराय कळत असतील, तिला जर कळत असेल भारतभूमीचं महत्त्व, तिला संस्कार असतील ना, अशा मुलीच्या माहेराकडून 1 रुपयासुद्धा हुंडा घेऊ नका, पण त्या पुरीला सन्मानानं आपल्या घरात आणा, ते घराचा स्वर्ग करेल माझ्या ताईदादांनी. पैशापेक्षाही हुंड्यापेक्षाही संस्कार महत्त्वाचे आहेत. रामाच्या लग्नात गडबड, जशी आपल्या लग्नातही गडबड असते, थोडीशी गडबड झाली आणि मग काही दिवसानं काही दिवस तिथे थांबून सगळेजण अयोध्येला निघाले. अयोध्येमध्ये राम येणार आहेत या गोष्टीचा आनंद आहे, खूप आनंद आहे. किती आनंद,
एकटे राम नाही येणार, तर रामाची पत्नी लक्ष्मण एकटे नाही उर्मिलाजी, भरतजी एकटे नाही मांडवीला घेऊन, शत्रुघ्न एकटे नाही तर श्रुत कीर्तीला घेऊन येणार आहेत. म्हणून सगळं अयोध्या नगर सजलंय. आताही आपली अयोध्या रामललाच्या येण्यानं खूप सजलेली आहे. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए.
माझ्या ताई दादांनो खूप आनंद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सजवा विशी सजवा द्वारे रघुरामा नाम जपारे. नभ धरणीला सहजन सोडी प्रभु रामाचे नाम जपो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. खूप सुंदर स्वागत झालं. लग्नानंतर काही सोहळे असतात ते पूर्ण झाले. सगळ्यांना आनंद आहे. ऐका, बोलणं लक्ष देऊन ऐका. एक दिवस राजा दशरथ आरशामध्ये तोंड पाहतात. आरशात तोंड पाहत असताना कानावरचा केस पांढरा झालेला आहे आणि मुकुट वाकडा झालेला आहे. दशरथजीच्या लक्षात आलं, हा काळा पांढरा केस मला सांगतोय की आता राज्याची सगळी धुरा रामाच्या स्वाधीन करा. आपल्याला बऱ्याच काही गोष्टी संकेत करत असतात पण आपण सावध होत नाहीत. बरं, आपले काळे केस पांढरे व्हायला लागले ना तर समजावं रिटायरमेंट जवळ आली. आता जेव्हा आपला जोडा आपल्या मुलाच्या पायामध्ये येतो तेव्हा सगळी प्रपंचाची सूत्र मुलाच्या ताब्यात द्यावीत. पण काही काही म्हातारी माणसं एवढी डेंजर असतात ना, त्यांना वाटतंय जे काय करणार ते मीच करणार. पोराला काही कळत नाही असं म्हणणार. अरे तो शिकल कधी? त्यालाही थोडंसं कर्तृत्ववान बनवा, थोडी जबाबदारी द्या. चुकल पण शिकल ना. पण काही माणसं सावध होत नाहीत आणि वेळ निघून गेली ना अशी अवस्था होते त्यांची, मग जागे होतात. मग तो परमार्थही असेल किंवा प्रपंच असेल, परमार्थ आणि प्रपंच माणूस लवकर सावध होत नाही दोन्ही ठिकाणी. कधी होतो सावध? कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. पण दशरथजी वेळी सावध झाले. एक रामदास स्वामींचा गोड अभंग आहे. स्वामींच्या अभंगामध्ये एक एवढी सुंदर गोष्ट आहे ना की माणसाच्या जीवनात 100 वर्षात काय काय घडतंय ते ऐका आणि वेळीच सावध व्हा. सावध करणारा अभंग आहे तो, रामदास स्वामींचा आहे. दशरथजी सावध झाले तसं आपणही सावध व्हायला पाहिजे. सुरली आज नाही म्हणणार वाजवली का मुरली, तसं नाही म्हणणार मी आज तुम्हाला. पण ऐका सुरली, लक्ष द्या माझ्याकडे. 100 वर्षाचं वर्गीकरण करणारा अभंग आहे रामदास स्वामींचा. त्याच्यामध्ये माणसानं सावध झालं पाहिजे ते सांगितलंय. सावधान, त्या अभंगाची सुरुवात त्या शब्दापासून आहे.
सावधान शब्द कानावर पडलेला आहे का? ओळखीचा आहे का शब्द? कानावर पडलाय ना? काही म्हणतात ताई आमच्या डोक्यावर पण पडलेला आहे अक्षदांच्या रूपानं. आणि ज्या वेळेला सावधान सावधान म्हणत असतात ना, त्यावेळेलाच नेमका नवरदेव बेसावध असतो. त्याच्यासाठी सारखं सावधान सावधान म्हणतात, पण तो काही सावध नसतो. त्याचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडेच लक्ष असतं त्याचं. वाजंत्री सावचित्त सावधान म्हणेपर्यंत सुद्धा दम नाही, हार घेतं आणि फेकून घालतं. आताच्या पुरी पण काही कमी नाही. कलवऱ्या म्हटल्या नवरी, नवरदेवानं हार फेकून घातला, तू पण हार फेक. नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता आहे. कलवऱ्या म्हटल्या नेम चुकला तर चुकला, हार फेक. नवरीनं हार फेकला तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. ब्राह्मण देवता समजदार होते म्हणून जमलं. एखाद्या आडमुठाच्या गळ्यात पडला असत तर किती अवघड झालं असतं. पण अभंग आहे का सावधान. काय काय घडतं आपल्या जीवनामध्ये? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर्या आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, 50 मध्ये दात हलायला लागतात. या दातांवरती जास्त घमेंड करायचा नाही, हे उशिरा येतात आणि लवकर जातात. यांच्या एवढं धोकेबाज दुसरं कोणीच नाही आहे. म्हणून दात असतानाच एकादशी करायची सवय लावा. 50 मध्ये दात हलायला लागतात. अजून काय होतं 50 मध्ये? श्याम केस शुभ्र होती, काळे केस पांढरे होतात. लोक खूप चतुर झाले आता. लोक म्हणतात केस किती पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही बरं, पण कोणी डाय करावा ते नक्कीच सांगेल. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी नक्कीच डाय करा. MH 18, MH 20, MH 25, MH 30, MH 35, MH 40, MH 50, MH 55. हे काही गाडीची पासिंग नाही आहे, वयाची पासिंग सांगते मी तुम्हाला. 55 पर्यंत डाय करा. पण ज्याच्या मानेत लखवा भरला आहे ते MH 72 सुद्धा म्हणतोय म्हातारी डायची वाटी कुठे. आता वेळ निघून गेल्यावर डाय गोड दिसेल का? बरं, डोक्याला डाय लावायला जातं म्हातारा म्हातारीच्या तोंडाला फट्टा मारतंय. हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही सुरलीकर. हे 15 दिवसात उघडकीस येते. इकडनं काळ इकडनं काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो, जसं काही डांबरीवर धुकं पडलंय. 50 मध्ये फार गंमत आहे. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण.
एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला। रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण सावधा। हा अभंग तुम्हाला कळाला असेल ही आशा धरते। प्रत्येक 10 वर्षाला एक वळण आपल्या जीवनामध्ये आहे आणि माणसानं ते वळण ओळखून सावध झालं पाहिजे, जाग झालं पाहिजे। दशरथजी सावध झालेले आहेत, काय कानावरचा केस पांढरा झाला, मुकुट वाकडा झाला, आणि वशिष्ठजींना सांगितलं की मला असं वाटतंय राज्य कारभाराची सगळी धुरा मी रामाच्या स्वाधीन करावी। सगळ्यांना आनंद झाला, वाऱ्यासारखी बातमी नगरामध्ये पोहोचली, सगळ्यांना आनंद आहे आमचा राजा राम होणार आहे म्हणून, खूप आनंद सगळ्यांना। पण देवतांना काळजी, राम जर राजगादीवर बसले तर राम वनवासाला जाणार नाही, आणि राम वनवासाला गेले नाही तर सेंट्रल जेल खाली होणार नाही, कारण रावणाच्या जेलमध्ये सगळे देवता होते, काय करावं। मग देवतांनी विकल्प पाठवला, विकल्पानं मंथरेच्या मनामध्ये प्रवेश केला। मंथरा ही कैकईची सखी आहे, मैत्रीण आहे, आणि ती मंथरा कैकईला मंथरेच्या मनात जेव्हा विकल्पानं प्रवेश केला, ती मंथरा कैकईकडे गेली। कैकई, अगं अयोध्येमध्ये रामाची राजगादी नाही, राजकारण चाललंय, आणि हे राजकारण तुझ्या आणि तुझ्या लेकराच्या जीवासाठी फार घातक आहे। अगं राम तुझा नाही, तुझा भरत तुझा आहे, भरताला गादीवर बसव। कैकई मातेला थोडं वेगळं वाटतंय, कारण का कैकई माता रामावर प्रचंड प्रेम करते, खूप प्रेम करते। कैकई मा म्हणते सखी तू हे काय बोलतेस, अगं राम माझा आहे तसा भरत माझा आहे ना तसा रामही माझा आहे, ए वेडे भरतच तुझा आहे, राम तुझा नाहीये। राम राजा झाला, कौशल्या राजमाता होईल आणि सगळा तुझा सूड घेईल, सावध हो। कैकईला वेगळं वाटतंय, पण मंथरेच्या लक्षात आलं की माझं कैकई ऐकतच नाही। मंथरा गडबडा लोळायला लागली, आपली सखी अशी रडते ही गोष्ट चांगली वाटना, म्हणून कैकईनं उचललं तिला हृदयाशी लावलं। जसं हृदयाला लावलं तसं मंथरेच्या मनातला विकल्प कैकईच्या मनामध्ये प्रवेशला, आणि कैकई म्हणते सखी तू सांगते ते बरोबर आहे, अगं पण आता तर उद्याच राम राजसिंहासनावरती बसणार आहे, आणि मग रामाचा रामाचं हे राज्य किंवा हा राज्याभिषेक थांबवायचा कसा, ती तर गोष्ट आता आपल्या हातामध्ये राहिलेली नाहीये। मंथरा म्हणते काळजी करू नको, रात्रीतून जे बदलतं त्याचंच नाव राजकारण आहे, काळजी करू नकोस तू, सगळी अयोध्या तुझ्या विरोधात असू दे, पण अयोध्येचा राजा तुझ्या ताब्यात आहे, त्या राजाला शपथ घाल रामाची, आणि देवदत्ताच्या युद्धात तुला दिलेली 2 वरदानं मागावून घे। तेच केलं कैकईनं, 2 वरदानं मागितली, एका वरानं, एका वराने द्या माझ अंदण भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास। रामाला 14 वर्ष वनवासासाठी कैकईनं पाठवलंय, पण जाताना राम एकटे गेले नाही, वनवास एकट्या रामाला होता, पण सोबत लक्ष्मणजी आणि सीता मैया। सीतामाईनं पतिव्रता धर्म जगाला दाखवलाय, पतिव्रतेची ताकद काय आहे, एका नारीचं कर्तव्य काय आहे। जर या भारतातल्या प्रत्येक स्त्रीनं सीतामाईच्या चरित्राचा अभ्यास केला, पतीच्या सुखामध्ये सुख आणि पतीच्या दुःखात दुःख, पती हाच माझा परमेश्वर आहे, पती हेच माझं जीवन आहे, पती हाच माझं सर्वस्व आहे, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे माझ्या कपाळावरचं कुंकू आहे, हे जर प्रत्येक बाईनं आपल्या मनाला समजावून सांगितलं तर घरात पती पत्नीचा वादच कधी होणार नाही, आणि तो घटस्फोटापर्यंत कधी जाणार नाही, कधीच नाही। ज्या बाईला आपल्या पतीमध्ये राम दिसेल, किंवा सीतामाई रामावर जेवढं प्रेम आणि श्रद्धा करत होत्या, तेवढी श्रद्धा आणि तेवढं प्रेम जर घरातल्या प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीवर केलं, तर त्या दोघांची जोडी जगामध्ये राम सीतेची जोडी म्हणून ओळखल्या जाईल, सीतारामाची जोडी ओळखल्या जाईल।
पण प्रत्येक बाईनं आपल्या पतीकडे परमेश्वर म्हणून पाहावं. कुठे नाकातल्या नथेसाठी कानातल्या झुंबरसाठी कधी भांडण करू नये. कारण एक वाक्य मी आत्ताच बोलले, आपल्यासाठी कानातले झुंबर महत्वाचे नाही, आपल्यासाठी सोन्याचे अलंकार महत्वाचे नाही. सगळ्यात मोठा अलंकार सौभाग्यवती स्त्रीच्या जीवनातला म्हणजे तिच्या कपाळावरचं कुंकू आहे. याच्यापेक्षा मोठा अलंकारच नाही दुसरा कोणता, कोणताच मोठा अलंकार नाही. तो सगळ्यात मोठा अलंकार आहे. सीताबाईनं पतिव्रता नारीचा आदर्श जगातल्या स्त्रियांसाठी घालवून दिलेला आहे. राजकन्या होती ती, माहेरला वैभव, सासरला वैभव, वनवासाला जायची काहीच गरज नव्हती. आणि वनवास जानकीला नव्हता तरी गेल्या पतिव्रता धर्म सांभाळायला. बरं, वनवासाला जाणं म्हणजे पुण्याच्या सारसबागेत फिरणं एवढं सोपं नव्हतं. गेला असताल ना कधी सारसबागेला, तेवढं सोपं नाही ते, किंवा तेवढं सहज नाही. काटेरी वनामध्ये ऊन वारा पाऊस या गोष्टी सहन करत जायचं, पण सगळं सहन केलं माईनं. आणि लक्ष्मणजी विचार करा, लक्ष्मणजी असा भाऊ आहे. राम म्हणतात जा कौशल, सुमित्रा माईची आज्ञा घेऊन ये. आईच्या पाया पडली, आई मी दादासोबत 14 वर्ष वनवासाला जाऊ का? आई म्हटली बेटा न विचारता गेला असता तर स्वाभिमानानं सांगितलं असतं, पण आता चाललाय ना तर जा. आणि स्वप्नातही ईर्षा येऊ देऊ नको. लक्ष्मणजीनं विचारलं, आई स्वप्न कधी पडतं? बेटा जेवण केलं की झोप लागते, आणि झोप आली की स्वप्न पडतं. स्वप्नात ईर्षा येण्याची शक्यता आहे. लक्ष्मणजी म्हणतात, मा तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, 14 वर्ष हा लक्ष्मण अन्नच खाणार नाही, 14 वर्ष झोपणारच नाही. आई अन्नच खाल्लं नाही तर मला झोपच येणार नाही, झोपलोच नाही तर स्वप्नात ईर्षाच येणार नाही. मा हा तुझा लक्ष्मण 14 वर्ष व्रतस्थ राहील. रामाई शिकवतय कि एक भाऊ भावासाठी 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग करतो. आणि कलियुगातला भाऊ जेवत्या भावाच्या ताटात विष घालवतो आणि झोपलेल्या भावाच्या डोक्यात धोंडा घालतो, हा कलियुगातला भाऊ आहे. पण आदर्श घ्या रामायणातला, त्रेतायुगातला, कि एक भाऊ भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग करतोय. काय लक्ष्मणजीचा त्याग आहे? उगीच रामाच्या मंदिरात लक्ष्मणजी नाहीयेत. सगळे देवदेवता घ्या, कुठल्याच देवाच्या सोबत स्वतःचा भाऊ नाहीये, पत्नी आहे पण भावाची मूर्ती नाहीये. पण लक्ष्मणजी अपवाद आहेत. प्रत्येक राम मंदिरामध्ये लक्ष्मणजी आहेत, कारण लक्ष्मणजी श्रद्धा आहे. प्रत्येक राम मंदिरामध्ये लक्ष्मणजीची मूर्ती आहे. का? दादासाठी 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग केला. ही गोष्ट काय साधी वाटते आपल्याला? साधी गोष्ट नाहीये. आणि त्यागाशिवाय या जगात दुसरं काही मिळत, त्यागाशिवाय या जगात मिळत नाही काहीच. त्याग करा, आपोआप तुम्हाला महत्व प्राप्त होऊन जाईल. लक्ष्मणजी 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग करतायत. त्याच्या पाठीमागे अजून एक कारण आहे. रामायणामध्ये रावण मारणं कठीण नाही, पण रावणाचा मुलगा इंद्रजित मारणं सोपं नाही. त्या इंद्रजिताला वरदान आहे. इंद्रजिताला अशा पुरुषाच्या हाताने मरण येणार आहे की ज्यानं 14 वर्ष अन्न खाल्लं नाही, जो 14 वर्ष झोपला नाही, आणि ज्यानं 14 वर्ष स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, त्याच्या हातानं इंद्रजिताला मरण आहे. आणि ती सगळी व्रत रामरायानं लक्ष्मणजीनं पूर्ण केलेली आहेत. लक्ष्मणजीनं 14 वर्ष अन्न खाल्लं नाही, 14 वर्ष झोपले नाही, आणि 14 वर्ष सीतामाईचं तोंड पाहिलं नाही किंवा कुठल्या स्त्रीचं तोंड पाहिलं नाही. ही गोष्ट थोडीशी माणसाला वेगळी वाटते की सीतामाईचं तोंड पाहिलं असेल, पण नाही. ज्या वेळेला सीतामाईचे आभूषण मिळतात रामाला, आणि राम म्हणतात लक्ष्मणा पहा ना ही जानकीचे अलंकार आहेत, त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणतात भैया मुझे माफ करो, मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही देखा. मी जेव्हा कधी पाहिलंय आईच्या पायाकडे पाहिलंय, हातातली कंकण आणि कानातले झुंबर मी ओळखू शकत नाही, मी पायातली पंजन ओळखू शकतो. काय काय भाव आहे! आता माणसं रस्त्यानं नीट चालत नाहीत, आणि लक्ष्मणजी 14 वर्ष स्त्रीचं तोंड पाहत नाही. आता 2-व्हीलरवर निघालं तर इकडे पहा तिकडे पहा, गपकन खड्ड्यामध्ये जातं, तोबाट फोडून घेतं, रस्त्याने नीट चालत नाही आपण. पण काय त्याग आहे लक्ष्मणीचा, काय कंट्रोल आहे. आदर्श भाऊ आहेत. लखनलाल सीतामैया निघाले, पुढे केवटाची भेट होते. चित्रकूटावरती राहतात भारद्वाज ऋषींच्या सांगण्यावरनं. पण जेव्हा भरताला कळतं की राम दादा आता अयोध्येत नाहीत, आपले पिताही या जगात नाहीत, भरतलाल म्हणतात मी सुद्धा अयोध्येत थांबणार नाही. भरतजी निघतात रामाकडे. ऐका, रामाला कळतंय माझा भरत मला भेटायला आलाय वनवासामध्ये. तर रामानं वनदेवीला प्रार्थना केली, हे वनदेवी प्रगट हो. वनदेवी म्हणते भगवान कशासाठी प्रगट हो? वनदेवी ज्या वाटेवरनं मी इथपर्यंत आलो ना, गंगेच्या तटापासून ते चित्रकूटापर्यंत, त्या वाटेवरचे सगळे काटे वेचून घे.
वनदेवी बोलली, भगवान 14 वर्षाचा वनवास तुम्हाला पूर्ण न करता वापस जायचं का अयोध्येला? म्हणे नाही देवी, मी अयोध्येला वापस जाणार नाही. मग का वाटेवरले काटे का वेचायचे? प्रसंग फार गोड आहे, कान देऊन ऐका. भगवान म्हणता, देवी तू काटे वेचून घे. का वेचू भगवान काटे? तुम्ही तर त्या वाटेवर जाणार नाही. नाही ग देवी, त्या वाटेवरनं माझा भरत येणार आहे. वनदेवी म्हणते, भगवान तुमचा भरत एवढा नाजूक आहे का की त्याला काटा टोचलेला सहन होत नाही? क्षत्रियाच्या कुलात त्याचा जन्म झाला, एवढा नाजूक आहे तो? राम म्हणतात, वनदेवी माझा भरत नाजूक नाहीये, तो धाडसी आहे, साहसवान आहे, तो क्षत्रियाचा पुत्र आहे, तो काट्याला घाबरत नाही. तरी तू काटे वेचून घे. का भगवान, का वेचू काटे? काय कारण आहे? वनदेवी त्या वाटेवरनं येताना जर माझ्या भरताच्या पायात काटा टोचला ना, माझा भरत रडेल. देवीनं विचारलं, का देवा का रडेल? भगवंतानं सांगितलं, देवी माझ्या भरताच्या पायात जर काटा टोचला ना तर मोठ्यानं रडेल. का? तर हा काटा माझ्या पायात टोचल्यावर मला एवढ्या वेदना होत आहे. माझा दादा या वाटेवरनं गेलाय, माझ्या दादाला किती त्रास होत असेल, किती त्रास झाला असेल, या विचारानं माझा भाऊ रडेल. म्हणून काटे वेचून घे. काय बंधू प्रेम, किती सुंदर गोष्टी आहेत, भावुक करणाऱ्या गोष्टी आहेत. भरतजीची जेव्हा भेट झाली, भरत म्हणतात, भगवान चला वापस दादा. राम म्हणतात, नाही मी येणार नाही. येत नाही म्हणतायत, बाबांना दिलेलं वचन मला पूर्ण करायचं म्हणतायत. आणि सांगतात राम भगवान, भरता आपला प्रवास असा आहे, आपला प्रवास असा आहे बेटा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. अशीच आपली सुद्धा भेट आहे. आता उद्याचा कथा भाग संपेल, तुमची आमची कधीतरी भेट होईल कथा कीर्तनाच्या माध्यमातून. दोन लाकडाचे ठोकळे पाण्यामध्ये वाहत येतात, एक लाट येते आणि त्यांना वेगळं करते. आपण सुद्धा लाकडाचेच ठोकळे आहोत. आम्ही बीड जिल्ह्यातून बरेच ठोकळे आलेलो आहोत, काही जागजीचे ठोकळे आहेत 4-5, काही ठोकळे भरपूर ठोकळे सुरलीचे आहेत. वेगळ्या वेगळ्या गावाचे ते ठोकळे आलेले आहेत. कथा संपण्याची लाट येणारे, आपल्याला वेगळं करणारे. भरता आपलाही प्रवास तसाच आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. भरताला वापस पाठवलं. भरतजी पादुका घेऊन जातात. काय रामाचा वनवास आहे? होत्या पादुका, ते सुद्धा भरतलाल घेऊन आले. रामा एवढा आपला वनवास नाहीये तरी आपण रडतो. माणसाला रडायची सवय लागली, मला हेच नाही मला तेच नाही. देवानं खूप काही दिलंय आपल्याला, पण रडका स्वभाव झालाय आपला. भरतलाल आले अयोध्येमध्ये, पादुका स्थापन केल्या. राम विचार करतायत, आज माझ्या अयोध्येतली लोक आली, उद्या सासरवाडीची येतील, परवा मित्र परिवार येईल, माझा वनवास वनवास राहणार नाही. राम पुढे संत साधू म्हणे ऋषीमुनींची भेट घेत 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 पंचवटीमध्ये येतात. अनेक संतांची भेट घेतात, पंचवटीमध्ये राम येतात. लक्ष्मणजीकडे एकच काम आहे, फळ कंदमुळे आणणं. राम भगवान पंचवटीमध्ये त्या नयनरम्य वातावरणामध्ये खूप चांगलं राहतात. लक्ष्मणजी फळे कंदमुळे आणण्यासाठी जातात. एक दिवस खूप असा एक प्रकार घडलाय, लक्ष्मणजी फळे कंदमुळे आणायला गेलेले आहेत, पण आकाशात लख प्रकाश पडला. काय चमकलं म्हणून वरती पाहिलं तर एक धारदार शस्त्र. ते धारदार शस्त्र कसलं आहे, वरच्यावर पकडलं, किती धार आहे, एका जाळीवर सपकन मारलं तर रक्ताचा पाट व्हायला लागला. अरे रक्त वाहतं, एखादा साधू तर आपल्या हातनं मरण पावला नसेल. उदास झाले लक्ष्मणजी आणि आपल्या दादाकडे निघाले.
आपल्या दादाकडे आले. राम भगवंतांना सांगितलं, लक्ष्मणा दुःखी होऊ नकोस, तुझ्या हातून जो मरण पावलेला आहे तो एक राक्षस आहे आणि राक्षसांना मारण्यासाठीच आपला अवतार आहे. भरतलाल लक्ष्मणजी यांना बरं वाटलं आणि लक्ष्मणजी एका झाडाला पाठ लावून राम भजन करत बसले, गोड भजन करतात. भरतजीचं लक्ष्मणजीचं भजन चालू झालं. नारायणा रम रम नारायणा रम यांना पाठवा आणि तिकडनं आनंद राम लक्ष्मण सीता, राम लक्ष्मण सीतेला इथूनच पाठवा, राम लक्ष्मण सीतेला इथून पाठवा. रांगेमध्ये या येताना रांगेत या. लक्ष्मणजी वृक्षाच्या बुंध्याला पाठ लावून बसलेले, नारायणा रम रमणा नारायणा रम रमणा. रामाचं भजन करतायत. लक्ष्मणजीच्या हातून जो राक्षस मरण पावलाय तो शूरपणखेचा मुलगा होता. तो आईच्या स्वप्नात गेला, आई प्रतिशोध घे, एका मनुष्याने मला मारलंय आणि त्याचा सूड घे
शूर्पणखा रागात भरली, निघाली शूर्पणखा। शूर्पणखा निघाली, तिच्या मुलाचा हत्यारा ध्यानमग्न आहे, तिच्या मुलाचा हत्यारा ध्यानमग्न आहे, रागानं भरली होती, डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती। आता मी याला सोडत नाहीये, बदला घेते मी आता, माझ्या मुलाला मारलं यानं। सूड भावनेनं जागी झालेली शूर्पणखा, आणि शूर्पणखा लक्ष्मणजीच्या जवळ आले। तिनं पाहिलंय तो ध्यानमग्न आहे, तिनं पायातल्या पैंजणाचा आणि हातातल्या कंकणाचा आवाज केला। लक्ष्मणजीनं डोळे उघडले, लक्ष्मणजी म्हणतात, बाई कोण आहेस तू? ती म्हणते, रागावू नका, मी भगवान शंकराची 60,000 वर्ष तपश्चर्या केली, भोलेनाथ माझ्यावर प्रसन्न झाले, आता माझ्याशी लग्न करा। माझ्याशी लग्न करा। लक्ष्मणजी म्हणतात, बाई तुम्हाला खरं सांगतो, मी एक दास आहे, माझा मालक वर पर्णकुटीमध्ये बसलाय, तुम्ही त्याच्यासोबत लग्न करा। मालकासोबत लग्न केलं तर मालकीन व्हाल, आणि दासासोबत लग्न केलं तर दासी व्हाल, सांगा तुम्हाला काय व्हायचं? शूर्पणखा बोलली, दासीपेक्षा मालकीनच बरं आहे। मग तुम्ही तिकडे जा, इथे काही तुमचं काम नाही। आणि शूर्पणखा निघाली। शूर्पणखा आली आहे, शूर्पणखा रामाला पाहून हसली आणि लाजली। शूर्पणखा हसली की राम पण हसले, राम हसले आणि सीतामाईनं रामाकडे डोळे फाडूनच पाहिलं। सीतामाई म्हणते, कसे काय हसले तुम्ही, कसे काय हसले? राम म्हणतात, जानकी मी सहज हसलो। सहज कसे काय हसले सीते, मी खरंच सहज हसलो ग। आता या प्रश्नाची काही उत्तरं नसतात, कसे हसले काय हसले सहज हसले, हे प्रश्न फार अवघड असतात, आणि हे प्रश्न तुम्हा लोकांना फार अडचणीमध्ये आणतात कधी कधी। राम तो खूप अडचणीमध्ये आले, जानकी मी सहज हसलो। सीतामाई म्हणतात, तुमची तिची काही ओळख आहे की काय? अरे रे जानकी, खरं सांगतोय मी, तिची माझी काही ओळख नाही आहे। कसं बसं हे प्रकरण शांत झालं, आणि शूर्पणखेला जे बोलायचं होतं ना ते गेले विसरून, आणि रामाला दुसरंच बोलते। ती रामाला म्हणते, राघवा कोण तू, कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, देहवा विसरून गेली आहे, आणि रामाला दुसरंच बोलते, कोण तू कुठला राजकुमार। राम म्हणतात, बाई मी राजा दशरथाचा पुत्र राम आहे। ती म्हणते, माझ्याशी लग्न करा। सीतामाई तर रागातच आले। सीतामाई म्हणतात, ए सटवे कुठून आलीस ग तू?
खुशाल म्हणते की माझ्यासोबत लग्न करा. ती शूरपणाखा म्हणते, रामा कोण ही? सीतेला तर भावच देत नाही ती. राम म्हणतात, भगवत कृपेनं या आमच्या अर्धांगिनी सीता. शूरपणाखा म्हणते, रामा ही शोभत नाही तुम्हाला, द्या टाकून तिला. तुम्ही कसे ही कशी? राम म्हणतात, बाई तुम्हाला लग्नच करायचं, झाडाखाली बसलेला माझा भाऊ आहे, तुम्ही त्याच्याशी लग्न करा. म्हणजे खूप रागीट आहे ते, ऐकतच नाही. काहीतरी पत्र लिहून द्या. जानकी तू पत्र लिही, मी पत्र सांगतो. पत्र कुठे लिहायचं? तर शूरपणाखा गरकन फिरली. लिहा माझ्या पाठीवर पत्र. चिरंजीव लक्ष्मण, तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे. हिच्या नाशिकाने कर्णाची शांती करणे कळावे तुझा राम. पत्र झालं, पत्र निघालं, पत्रच काय, पोस्ट ऑफिसच निघालं. लक्ष्मणजी, तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले. कुठे पत्र? पोस्ट ऑफिस फिर लगर वाचा. चिरंजीव लक्ष्मण, तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे. हिच्या नाशिकाने कर्णाची शांती करणे कळावे तुझा राम. पूर्णविराम. पत्र वाचून पत्राचा लक्षार्थ लक्षात आला. आणि लक्ष्मणजीनं काय करायचं? हात शूरपणाखेचं नाक आणि कान उडवलेलं आहे. ठो 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 ओरडत शूरपणाखा निघाली. वाचवा, बचा, भागो, दौडो. आणि शूरपणाखा निघून गेली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. या सुंदर अशा झाकीसाठी सुंदर टाळी वाजवा. आणि टाळी तर या लेकरांसाठी पण झाली पाहिजे. पहिल्यांदाच पात्र भूमिका निभावत आणि खूप गोड, जबरदस्त, एक नंबर. खूप खूप छान. टाळी वाजवा यांच्यासाठी.